नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्सल गुलमुला हू। पाहुयात वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट वाशिम मध्ये। राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन मोहिमेचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील साल्डो येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले। राज्यातील 21 जिल्ह्यात देखील आज या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले असून वाशिम जिल्ह्याचाही त्यामध्ये समावेश आहे। आज वाशिम जिल्हा रुग्णालयात सिकलसेल वाहक व ग्रस्त रुग्णांची तपासणी करून त्यांना कार्डचे वितरण करण्यात आले। वाशिम जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे 1837 वाहक तर सिकलसेल ग्रस्त 164 रुग्ण असून यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सिकलसेल आजारासाठी वाशिम जिल्हा रुग्णालयात आधुनिक यंत्रसामग्रीने विशेष कक्ष निर्माणाधीन असून अधिकाधिक रुग्णांना याचा लाभ मिळत आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विजय काळबांडे यांनी दिली। सिकलसेल अनिमिया निर्मूलन मिशन हे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते शहाडोल मध्य प्रदेश येथे करण्यात आला आहे। या मोहिमेअंतर्गत वाशिम जिल्ह्यामध्ये 1831 सिकलसेल वाहक रुग्ण आहेत व 164 सिकलसेल रोगग्रस्त आहेत। 164 रुग्ण या लोकांना या रुग्णालयामध्ये आपण टेस्टिंग केलेली आहे। यांना या रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळणार आहे। सिकलसेला आजार अनुवंशिक असून यामध्ये लाल रक्तपेशी आपल्या गोल आकार बदलून गोयत्याच्या आकाराच्या होतात व सिकलसेल असलेल्या रक्तपेशी रक्तवाहिन्यामधून सहज वाहू जाऊ शकत नाही। त्या घट्ट आणि चिकट होतात। त्यांचा पुंजका होतो व रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो व अवयवांना पुरेशी रक्तपुरवठा होत नाही। त्यामुळे या आजारामध्ये सांधेदुखी परत छाती पायदुखी आणि तोंड सुजणे हे प्रकार आढळून येतात। याच्यासाठी आपल्याला या रुग्णालयामध्ये त्यांच्यासाठी वेगळा स्पेशल वॉर्ड पण तयार होणार आहे आणि त्याच्यात आपण सगळं औषध जे लागतात त्यांना ते सगळं मोफत उपलब्ध करून देणार आहोत। हे वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि विशेष अपडेट पाहण्यासाठी वत्स गुलमल लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा। पाहत रहा वत्स गुलमल लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा।